नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये. भूत्या हा गुंजाला म्हणत असतो की माझ्या जीवाचे लचके तोडले आणि त्या कुत्र्याला खाऊ घातले, त्यामुळे अजून काय बाकी आहे. तेव्हा बाबळी म्हणते की ए भूत्या, माझी लेक 4 दिवस राहण्यासाठी आलेली आहे, तिला सुखाने राहून दे. तर भूत्या लगेच हसायला लागतो आणि गुंजाकडे बघत म्हणतो की 4 दिवस नाही, ती कायमची इथे राहण्यासाठी आली. तुला दिसत नाही का, तुझा जावई तिकडे राहतो आणि ही इथे. सासूरवाडीत काही त्याला काटे टोचतात का म्हणून तिकडे राहतो. तेव्हा बाबळी म्हणते की काय, तुला कशाला फुकटच्या चौकशा करावे लागतात, कोणत्या तरी कामगिरीवर ते इथे आले म्हणून ते तिकडे राहतात. भूत्या म्हणतो की असे का, मी काही पट्टी वगैरे डोळ्यावर बांधलेली नाही, माझेसुद्धा माणसे गावामध्ये फिरत असतात, एकट्या सत्यालाच गावातील खबरी नसतात. तर गुंजा म्हणते की भूत्या शांत राहा. तर भूत्या म्हणतो की मला तू बोट दाखवतेस का, मी या गावचा सरपंच होणार आहे. तेव्हा बाबळी म्हणते की होता. तर गुंजा रागाने भूत्याकडे बघत असते. तर भूत्या म्हणत असतो की गुंजा गावामध्ये आली ही खबर मला मिळाल्यानंतरच तसा मी धावत पळत गुंजाला बघण्यासाठी आलो. तर तेवढ्यात सत्या येतो आणि सनकणाशी छाताडात भूत्याच्या लात देतो. तर भूत्या खाली पडतो. तेव्हा सत्या भूत्याची गचंडी धरतो आणि माझ्या गुंजाकडे डोळे वर करून जरी बघितले तर ह्या सत्याची गाठ आहे आणि सत्याला ढकलून देतो. तर सत्याचे जे काही सहकारी असतात ते भूत्याला धरतात. तर भूत्या म्हणत असतो की हा राक्षस येथे कधी आला. तेव्हा तो सहकारी त्याची गचंडी धरून, राक्षस कुणाला म्हणतो रे, देव आहे तो, आणि देव आणि दानव यातील फरक काय आहे तो अगोदर समजून घे. तेव्हा सत्य म्हणतो की धन्या तू शांत हो, मला जे बोलायचे ते मी त्याच्याशी बोलतो. आणि सत्य पुन्हा भूत्याची गचंडी धरतो आणि त्याची गचंडी धरून गुंजासमोर उभे करतो. माझ्या गुंजीला बघण्यासाठी आला होता ना, मग आता शेवटचं गुंजीला बघून घे. आणि पिस्तूल हातामध्ये धरून तू येथून आता जिवंत जाऊ शकत नाही म्हणून तो भूत्यावर पिस्तूल रोखतो. तेव्हा गुंजा खूप घाबरते आणि सत्यदादाला हात जोडून म्हणते की प्लीज असे काही करू नकोस साहेब, जोपर्यंत येते आहे तोपर्यंत कुणाचा जीव जाण्यासाठी नको. एकतर अगोदरच वातावरण हे गावामध्ये गरम आहे आणि आशाच्यात जर कुणाचा जीव गेला, चकमक झाली, तर हे साहेबाच्या जीवावर येईल म्हणून तो भूत्याला सोडून देतो. तर भूत्या लगेच गुंजाच्या पाया पडायला लागतो आणि तू मला आज वाचवलेस. तर धन्या म्हणत असतो की आजपासून तर गुंजावर तुझी सावलीसुद्धा पडायला नको, नाहीतर आमच्याशी गाठ. तर भूत्या खूप घाबरतो आणि तेथून पळ काढतो. तेव्हा सत्या खुश होऊन बाबळीला म्हणतो की बघितलेस का बाबळी, आपली लेक बघ, जावई बापूंची किती काळजी करते. बाबळी म्हणते की अरे, प्रत्येक बाईला नवऱ्याची काळजीच असते आणि काळजी का करू नये, तिने केली तर त्यात काय नवल. तेव्हा सत्या म्हणतो की गुंजा, तुझी तळमळ मला समजते ग, आणि काल मी तुझ्या नवऱ्याबद्दल म्हणजे साहेबाबद्दल खूप काही बोललो आणि ते शहरात काय म्हणतात की माफी मागायला. तेव्हा गुंजा खुश होऊन सॉरी बोलते आणि लगेच सत्या म्हणतो की आय एम सॉरी. तर सत्या खुश होऊन गुंजाला म्हणतो की जावई बापू आपल्या ह्या गावात आले, त्यामुळे त्यांची स्वागत करण्याची जबाबदारी ही माझ्यावर आहे, त्यामुळे त्यांचे स्वागत हे जंगी व्हायलाच हवे. तर बाबळी म्हणते की तू काही कर, पण त्यांना इथे घेऊन ये. गावात नाहक चर्चा होत असते. तुलसाक्कासुद्धा मला हेच विचारत होती की जावई बापू तिकडे का राहतात. गुंजा म्हणते की तुमचं ठीक आहे, पण आपल्या एवढ्याच्या झोपडीमध्ये त्यांना आपण येथे कसे घेऊन येणार. तेव्हा सत्य म्हणतो की गुंजे, अगं ही झोपडी नाही, तुझ्या साहेबाची सासूरवाडी आहे ग, आणि त्याचे पाय इथे लागायलाच हवे. तेव्हा बाबळी म्हणते की सत्या तू जा आणि जावई बापूंना घेऊन ये, तोपर्यंत मी सर्व तयारी करून ठेवते. सत्या लगेच निघतो. त्यानंतर इकडे मधू आणि विजया ह्या भाजी निवडत असतात. तर मधू म्हणते की कबीर आणि गुंजा घरात नाही तर घर खूप सोनं वाटते. विजय म्हणते की त्यात ते मणिमंगळसूत्र सापडले, त्यामुळे आपली मृण्मयीसुद्धा खूप नाराज आहे. मधू म्हणते की हो, तिने फारच मनाला लावून घेतले आणि त्यात कबीरसुद्धा नाही, त्यामुळे ती आणखीनच हळवी झाली. तेवढ्यात माया येते. तर विजया हळूच मधूला विचारते की ही माया आत्ता यावेळी इथे कशाला आली असेल. आणि येताना माया ही मिठाई घेऊन आलेली असते आणि तीसुद्धा शुगर फ्री. तर मधू म्हणते की आओ वहिनी, मिठाई का घेऊन आलात. तर माया म्हणते की दरवेळेस येते आणि भांडून जाते, मग यावेळेस वेगळं काहीतरी करावे म्हणून ही गोड करण्यासाठी मिठाई घेऊन आले.
कबीर आणि गुंज हे एकमेकांसोबत डोंगरवाडीला गेलेत, त्यामुळे तुम्हाला तर आनंदच झाला असेल। त्यामुळे ही आनंदाच्या भरावर आणखीन गोड करण्यासाठी मिठाई घेऊन आलेत। मधू म्हणते की वहिनी, तुम्ही मिठाई घेऊन आलात हे चांगलेच आहे, परंतु तोंड कडू करण्यासारखी येथे काही घडलेले नाही, येथे सर्व शांतच आहे। कबीर त्याच्या कामासाठी गेला आणि गुंजाच्या आईला बरे नाही म्हणून ती त्याच्यासोबत त्यांना भेटण्यासाठी गेली। आमची नवी नवरी एकटी पडली हे मान्य आहे, परंतु काही काळजी करण्याचं नाही, कारण आम्ही सर्वजण तिच्यासोबत आहोतच ना। तर माया म्हणते की हो का, तुम्हाला तिची इतकी काळजी वाटते, मग तिच्यासाठी तुम्ही काय केलेत, तुमच्या लाडक्या मुलाला जाण्यापासून अडवलेत का? तेव्हा विजय म्हणते की माया ताई, कसे आहे की माझा पुतण्या हा कामासाठी गेला म्हणून त्याला कसला जाब विचारायचा? मधू म्हणते की कसे आहेत की आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत, त्यामुळे नोकरीची जबाबदारी पार पाडणे हे आमचं कर्तव्यच आहे, आणि माझ्या मुलाला सरकारी नोकरी असल्यामुळे त्याला हे असले दौरे करावेच लागतात। तर माया आणखीनच भडकते। तर लगेच विजय म्हणते की झाली, सर्व शांतता भंग पावली, आणि मधू तुला तर खूप सुनं वाटत होते, मग आता घे। तेव्हा माया म्हणते की पण शिकवायचं असेल तर ह्या मिसेस सरपोतदारांकडून। तर विजय उठते आणि विजय लगेच म्हणते, उर्मटपणा शिकावा तो माया प्रधानांकडून, म्हणून वादविवाद हे चालू होतात। तर विजय रागाने मायेला म्हणते की बोलायचे असेल तर शांतेत, कारण आमच्या सोसायटीवाल्यांकडून कंप्लेंट आली की एक बाई येते आणि सरपोतदारांच्या घरी वचावाचा बोलून भांडून निघून जाते। तेव्हा मधू विजयला शांत करते आणि मायेला म्हणते की वहिनी, गोडवा हा फक्त मिठाईत नसतो तो तर जिभेवर असायला हवा, आणि कबीर तुमचा जावई आहे हे विसरू नका। तुम्ही कायम त्याचा द्वेष करत असतात, तो तुमच्या मुलीचा नवरा आहे हे सुद्धा तुम्ही विसरतात। तेव्हा माया लगेच उठते आणि रागाने म्हणते, त्याच्या लक्षात राहते का तो कोणाचा कोण आहे ते, आणि मृण्मयी कुठे? तर विजय म्हणते की आहे तिच्या रूममध्ये। तर माया लगेच रागाने मृण्मयीच्या रूममध्ये येते। तेव्हा विजय म्हणते की आता बघ मधू, नक्की ही महामाया मृण्मयीचे कान भरवणार तिच्या मनामध्ये विष। तेव्हा मधू म्हणते की नाही वहिनी, माझा कबीरवर जितका विश्वास आहे तितका मृण्मयीवर सुद्धा, आणि ती तिच्या आईचं भलते सलते असे काही ऐकून घेणार नाही। सासू आहे हे लक्षात ठेव। तर माया आतमध्ये येते आणि लगेच मृण्मयीला म्हणते की अगं, कबीरला गुंजासोबत पाठवून तू तर आता खुश असशील। तेव्हा मृण्मयीला राग येतो आणि आल्या आल्या टोमणे सुरू झाले। आणि तर माया म्हणते की अगं हे बघ, मी माझ्या मुलीसाठी ही इतकी छान मिठाई घेऊन आले। तर लगेच मृण्मयी म्हणते की मग ती मिठाई तू आई आणि काकूला का दिली नाही? तेव्हा माया म्हणते की माझ्या लाडक्या मुलीसाठी घेऊन आलेत, मी त्यांना का देऊ? तेव्हा मृण्मयी म्हणत असते की का मधू, आत्या आहे ना, ती माझी आईसारखीच आहे। तेव्हा माया म्हणते की अगं, सासू कितीही चांगले असले तरी ती कधीही आई नसते, आणि आई ती आईच असते। तेव्हा मृण्मयी म्हणते की सासू नंतर, अगोदर ती माझी आत्तू आहे। तेव्हा माया म्हणते की तुझ्या बाबांची रक्ताची बहीण नाही, ती मानलेली बहीण आहे। तर माया लगेच ती मिठाई प्रेमाने मृण्मयीला भरवायला लागते, तर मृण्मयी काही खात नाही। माया म्हणते की अगं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, परंतु माझी प्रेम करण्याची पद्धत जरी वेगळी असेल तर मला तुझी काळजी नाही असे नाही, आणि माझी मृण्मयी जर दुःखात असेल तर मी कशी तिकडे राहू शकते? मलासुद्धा काहीतरी मनाला वाटतच असेल ना मृण्मयी, तुला आत्मधून यातना होतात ना, असे मायासुद्धा डोळ्यामध्ये पाणी येऊन मृण्मयीला विचारते। तर मृण्मयीच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येते आणि तिला गुंजाच्या रूममध्ये ते मणिमंगळसूत्र सापडल्याचे क्षण आठवतात। तेव्हा मृण्मयी लगेच मायाच्या गळ्यात पडून रडते। तर मृण्मयी म्हणते की शांत हो, आणि कबीर तुझ्या लग्नाचा नवरा आहे, त्यामुळे तुझा त्याच्यावर पूर्ण हक्क आहे। सर्वांसमोर मी तुमचं वाजत गाजत लग्न लावून दिले, तू येथे रडत बसावे म्हणून नाही। मृण्मयी रडतच मायाच्या मिठीत येते। तर माया आपल्या मनात म्हणत असते की नाही, त्या कबीरचे सत्य मी सर्वांसमोर आणले तर मी नावाची माया नाही। त्यानंतर इकडे कबीर हा प्रभाकरच्या घरी असतो आणि विचार करत असतो की गुंजाला घेऊन मी डोंगरवाडीला आलोय खरी, पण आता पुढे काय करायचे? सरकार आणि सत्या यांच्यामध्ये मजलिसी करण्याचा निर्णय तर मी घेतला, पण आता काय करणार? मृण्मयीबरोबर मी चुकीचा वागलो, मला मृण्मयीचे स्वप्न पूर्ण करायचे आणि गुंजाला सुद्धा तिची स्वप्न पूर्ण करायची। पोलीस व्हायचे तिला आणि तिला फटपटीवरून सुद्धा फिरायचे, तिचे स्वप्न मला पूर्ण करायचेच, आणि जे काही असेल ते गुंजाला तिचे स्वप्न पूर्ण करून देत आणि मला माझे स्वप्न। म्हणून आता काही झाले तरी ही मध्यस्थीची भूमिका आहे, ती मला आता पार पाडावीच लागणार। आणि
सत्याने माझ्यात मध्यस्थी होण्याअगोदर जर सत्याला गुंजाने माझ्या नात्याबद्दल जर समजले तर मग तो सरकारशी बोलणी पत्करणारसुद्धा नाही आणि माझ्याशी तो शत्रुत्व निर्माण करेल. आणि कदाचित अगोदर जर बोलणी झाली आणि ती यशस्वी जर झाली तर सत्याने त्यात आणि त्यातून सत्यदादाने समर्पण केले तर काय करायचे. मग गुंजा आणि माझ्या लग्नाबद्दल जे काही सत्यदादाला सांगायचे होते आणि त्याला समजायचे होते मग ते असे कसे करायचे म्हणून कबीरला टेन्शन येते आणि काय करावे ते त्याला समजत नाही. तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि सत्य आलेला असतो. तेव्हा कबीर दरवाजा उघडतो आणि मी तुम्हाला भेटायचाच विचार करत होतो असे तो सत्याला म्हणतो. तेव्हा सत्य म्हणतो की हे बघा सर्व गाव तुम्हाला घेण्यासाठी आलेले आहे तर गुंजा बाबळी आणि गावातील सर्व लोक असतात. तर कबीर त्यांना बघतो बाहेर येतो आणि हे सर्व काय आहे असे सत्याला विचारतो. चर्चा करण्यासाठी तुम्ही एकट्यानंच यायचे इतकं गाव घेऊन का आलात. बाई माणसांचं आपल्या चर्चेमध्ये काय काम. तेव्हा सत्य म्हणतो हा मी येथे क्रांतिकारी म्हणून आलेलो नाही तर गुंजाचा एक बाप म्हणून तुम्हाला घरी बोलवण्यासाठी आलो. बाबळी सुद्धा म्हणते की घरी चला. सत्य म्हणतो की जावाईची सेवा करण्याचे पुण्याचे काम तुम्ही आमच्याकडून का हिसकावून घेता. तेव्हा कबीर म्हणतो पुण्याचे काम बरीच आहे त्यातील एक जरी काम झाले तरी आयुष्य सफल होईल. तेव्हा सत्य म्हणतो की आपण या विषयावर नंतर बोलू तोपर्यंत अगोदर घरी चला. कबीर म्हणतो की नाही अगोदर त्या पोलीस अधिकाऱ्याला तुम्ही सोडून द्या. सत्य म्हणतो की जावई बापू तुम्ही आता फॅमिली ड्युटी आणि सरकारी ड्युटी यामध्ये गलत करता. तेव्हा कबीर म्हणतो की त्या पोलीस अधिकाऱ्याची सुद्धा एक फॅमिली आहे त्याला सोडवण्यासाठी तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही त्याला सोडून द्या. तेव्हा लगेच धन्या आणि सत्याचे बाकीचे सहकारी कबीरला म्हणतात की आम्हाला शिकवतो का आणि त्याच्या डोक्याला पिस्तूल लावतात. तर बाबळी आणि गुंजा खूपच घाबरतात. धन्या म्हणतो की सत्यदादा हा आपला माणूस नाही सरकारचा माणूस आहे. तेव्हा सत्या त्या पिस्तूल खाणी घेण्यासाठी सांगतो. तेव्हा कबीर म्हणतो की सत्यासाहेब तुम्ही आत्ता फॅमिली ड्युटी आणि सरकारी ड्युटी यात गल्लत करतात. तेव्हा सत्य म्हणतो की धन्या हा आपलाच माणूस आहे फक्त दुसऱ्याच्या रिंगणामध्ये जाऊन तो आपल्याशी खेळ खेळतोय. तेव्हा सत्य पुन्हा कबीरला हात जोडतो आणि जावई बापू तुम्ही या रिंगणातून बाहेर पडा आणि जावई म्हणून घरी चला. गुंजाची आई म्हणजे बाबळीसुद्धा म्हणते की जावई बापू तुम्ही आमच्या घरी आलात त्यामुळे तुम्ही प्लीज घरी चला. तर जा कबीर म्हणतो की मला नाही जमणार. तर बाबळी लगेच त्याच्या हातापाया पडायला लागते. तेव्हा कबीर हा गुंजाकडे बघू लागतो आणि हा भाग येते संपतो. तर पुढील भागामध्ये आपल्या कबीरची डोंगरवाडीमध्ये जावई म्हणून वाजत गाजत मिरवणूक निघते आणि ढोलताशांच्या तालावर त्याला जावईचा मान देऊन वाजत गाजत गुंजाच्या घरापर्यंत आणले जाते. तर गुंजा कबीर एकमेकांकडे बघू लागतात. गुंजाला तर खूपच आनंद होत असतो. घरी आल्यानंतर कबीरचे मस्त असे बाबळी औषण करते. तर कडवाजी समोर येते आणि ह्याला मी कुठेतरी बघितलेले आहे हे तिच्या लक्षात येते. तर सत्य म्हणतो की ए म्हातारे तो आपला जावई आहे. तेव्हा कबीरला तर धक्का बसतो. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.